नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शन मध्ये। जाणून घेऊया दिनांक 10 जानेवारी 2019 रोजी कापूस या शेतमालाला मिळालेले बाजारभाव। जालना बदनापूर बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 5,400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। सिल्लोड बाजार समितीमध्ये 5,600 रुपये, भोकर बाजार समितीमध्ये 5,200 रुपये, सावनेर बाजार समितीमध्ये 5,440 रुपये, परतूरमध्ये 5,350 रुपये, किनवट बाजार समितीमध्ये 5,275 रुपये, राळेगाव बाजार समितीमध्ये 5,500 रुपये, राजुरा बाजार समितीमध्ये 5,400 रुपये, भद्रावती बाजार समितीमध्ये 5,305 रुपये, समुद्रपूर बाजार समितीमध्ये 5,400 रुपये, घनसावंगी बाजार समितीमध्ये 5,300 रुपये, अकोटमध्ये 5,600 रुपये, परभणीमध्ये 5,550 रुपये प्रति क्विंटल, मनवतमध्ये 5,570 रुपये प्रति क्विंटल, देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 5,590 रुपये, काटोलमध्ये 5,250 रुपये प्रति क्विंटल, खामगावमध्ये 5,287 रुपये प्रति क्विंटल, भिवापूरमध्ये 5,470 रुपये प्रति क्विंटल, वर्धा बाजार समितीमध्ये 5,550 रुपये प्रति क्विंटल, यावलमध्ये 5,210 रुपये प्रति क्विंटल, किल्लेधारूरमध्ये 5,600 रुपये प्रति क्विंटल, मारेगाव बाजार समितीमध्ये 5,450 रुपये प्रति क्विंटल, पुलगाव बाजार समितीमध्ये 5,640 रुपये प्रति क्विंटल, कोरपना बाजार समितीमध्ये 5,375 रुपये प्रति क्विंटल आणि भिवापूर बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा कापसाला भाव मिळालेला आहे। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। परत भेटूत नवीन एका विषयासोबत। नमस्कार।